दगडाच्या आतमध्ये खोदलेलं एक पाण्याचं टाकत. माझे डोळे सुद्धा असे चिनी माणसासारखे छोटे छोटे झालेत. असं छोट्या प्रवेश मार्गातून असं बेडकासारखं यावं लागते खाली बसून. नमस्कार मित्रांनो, मी सागर मधने एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर एका भन्नाट किल्ल्याची सफर आपण करणार आहोत. माझ्या सगळ्यात आवडत्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे लोणावळ्यापासून जवळ असणारा लोहगड नावाचा किल्ला. फार सुंदर असा किल्ला आहे. विशेष म्हणजे माझ्या युट्यूब जर्नीची सुरुवातच या किल्ल्यापासून झाली होती. मी गड किल्ल्यांचा जो पहिला व्हिडिओ शूट केला होता ना, जवळपास 2.5 ते 3.5 वर्षापूर्वी, तो या किल्ल्याचा व्हिडिओ होता. तर खूप साऱ्या आठवणी आहेत या किल्ल्याविषयीच्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आजच्या घडीला वेल मेंटेन असलेला जे काही ठराविक किल्ले आहेत जे की आजही सुस्थितीत आहे, त्यापैकी एक म्हणजे लोहगड किल्ला आहे. फार सुंदर असा किल्ला आहे, त्याचीच सफर आपण करणार आहोत. त्याचा इतिहास देखील खूप मोठा आणि सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोहगड, त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि निसर्ग खरोखर पाहण्यासारखा आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि लोहगड किल्ल्याची एक भन्नाट सफर करूयात. लोणावळ्याच्या डोंगर रांगातील लोहगड हा एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून 65 किलोमीटर तर मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. पुण्यावरून अंदाजे 2 तासाच्या प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता पार्किंगची वगैरे सोय आहे. इकडे 4-व्हीलर आणि 2-व्हीलर देखील आपल्याला लावता येतात. नाश्त्यासाठी इथे काही हॉटेल्स देखील आहेत जिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो. आणि पार्किंगसाठी आपल्याला इथे 4-व्हीलरला 50 रुपये चार्जेस आकारले जातात. आणि हा जो पायरी मार्ग तुम्ही पाहताय, या मार्गाने आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचं आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे लोहगड किल्ला आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातले बरेच किल्ले बघितले, पण महाराष्ट्रामध्ये आज घडीला सगळ्यात सुंदर पायऱ्या असलेला किल्ला जर कोणता असेल ना, तर तो एक लोहगड आहे. आणि दुसरा शिवरायांची जन्मभूमी असणारा शिवनेरी किल्ला आहे. तर फार सुंदर असा पायरी मार्ग आहे. इथून आता आपण वरती किल्ल्यावरती जाऊयात. चला, लोहगडाच्या ट्रेकला मी सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत साक्षी सुद्धा आहे आणि आज आम्ही दोघ जण हा ट्रेक कम्प्लीट करणार आहे. लोहगड हा किल्ला तिन्ही मावळातील सर्वात महत्वपूर्ण किल्ल्यांमध्ये गणला जातो. लोह हा सर्वात कठीण धातू असल्याने लोहगड किल्ल्याची अभेद्यता दाखवण्यासाठी किल्ल्याच्या नावासमोर लोह हे विशेषण जोडून किल्ल्याचे लोहगड असे नामकरण केले असावे. मित्रांनो, लोहगडचा ट्रेक चालू केल्यानंतर अगदी 5 मिनिटं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला काही तिकीट्स काढावे लागतात किल्ला पाहण्यासाठी. माझ्या हातात हे तिकीट्स आहेत. 25 रुपयांचं तिकीट आहे एका व्यक्तीसाठी आणि जे विदेशी पर्यटक आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये तिकीट आहे. जे की इथे छोटंसं एक शेड दिसतं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिकीट्स घेतले जातात. आणि आपल्याला इथून मग हा जो मार्ग आहे इथून वरती पहिला बुरुज वगैरे दिसतो आहे दूरवरती, झाडांमुळे कदाचित दिसत नसेल, पण तिकडे जाऊयात आता आपण या मार्गाने. चला, छत्रपती शिवरायांनी जेव्हा सूरतवर पहिल्यांदा छापा टाकला आणि सूरत जिंकली तेव्हा सूरतच्या मोहिमेमध्ये मिळवलेला सर्व खजिना याच किल्ल्यावर ठेवण्यात आला होता. आजही ती जागा आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळते. लोहगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे इसवी सन 1491 मध्ये मलिक अहमदने लोहगडाचा ताबा मिळवला. 1636 पर्यंत हा मुलुक अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. निजामशाहीच्या रासानंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला. 1636 ते 1647 पर्यंत हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1648 साली लोहगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला.
अंदाजे 15 मिनिटांच्या पायी ट्रेक नंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो। हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा, म्हणजेच गणेश दरवाजा। भक्कम दगडी बांधकाम आणि आकर्षक कोरीव काम ही या दरवाजाची सर्वात मोठी खासियत। अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचं पहिलं प्रवेशद्वार आहे। तुम्ही बघू शकता या लोखंडी साकड्या वगैरे कशा आहेत, कड्या आहेत खरं तर या दरवाजा पॅक करण्यासाठी लावलेल्या। इकडे पहारेकरांची देवडी वगैरे आपल्याला पाहायला मिळते आणि इथून माझ्या उजव्या बाजूला तुम्ही इथे बांधकाम बघू शकता। अशा मोठमोठ्या दगडी शिळा आहेत आणि त्यावरती कोरीव काम देखील केलेलं आहे, तर फार सुंदर अशा स्वरूपाचं बांधकाम आहे। आणि इथून पुढे आल्यावरती इथे आपल्याला काही शिवकालीन तोफा पाहायला मिळतील। तुम्ही बघू शकता 4 तोफा आहेत, त्यांना तेल वगैरे लावून ठेवलेलं आहे कारण त्या गंज चढू नयेत आणि वर्षानुवर्ष व्यवस्थित राहाव्यात, अनेक लोकांना त्या पाहता याव्यात यासाठी त्याला तेल वगैरे लावलेलं आहे। आपल्याला या मार्गाने वरती जायचंय, पण तिकडे जाण्यापूर्वी इकडे काही बांधकाम आपल्याला दिसतंय, ते बांधकाम पाहूयात कशाचं आहे। इथं जुन्या काळातला एक शिलालेख दिसतोय आपल्याला दगडावरती कोरलेला। किल्ल्याचं हे पहिलं प्रवेशद्वार जिथून आपण आतमध्ये आलोय, वरती काही बुरुज त्याचं बांधकाम दिसतंय आणि या ठिकाणी जुन्या शिवकालीन तोफा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांना तेल वगैरे लावलेलं आहे, त्या गंज चढू नयेत म्हणून। इथे एक दगड पडलाय वरतून बुरुजावरून आणि हे काही बांधकाम आपल्याला दिसतंय। तुम्ही बघू शकता इथे कसा मार्ग आहे आतमध्ये आणि इथे टेहाळणीसाठी वगैरे जागा केलेली असेल, दगडी गोल घुमट वगैरे आहे। आणि इथून समोरचा प्रदेश आपल्याला दिसतोय, लक्ष ठेवण्यासाठी वगैरे या जागेचा वापर केला जात असेल। किल्ल्याच्या तटबंदी शेजारून जातानाच उजव्या बाजूला दूरवर विसापूर किल्ला आपल्या नजरेस पडतो। महादरवाजाकडे जाण्यापूर्वी भक्कम अशा बुरुजाजवळ आपल्याला एक भुयारी मार्ग दिसतो। युद्धाच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्वी अशा भुयारी मार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे। आतमध्ये पूर्ण अंधार असल्यामुळे सध्या या भुयारी मार्गातून जास्त खोलवर जाता येत नाही। भुयारी मार्गापासून जवळच किल्ल्याचा चोर दरवाजा देखील आपल्याला पाहायला मिळतो।
मित्रांनो, लोहगड हा किल्ला नावाप्रमाणेच अतिशय भक्कम अशा स्वरूपाचा आहे. कारण लोह हा धातू जसा भक्कम असतो ना, किल्ला सुद्धा अगदी तसाच बळकट आहे. हे सगळं बांधकाम पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येईल की किल्ल्याचं बांधकाम किती मजबूत स्वरूपाचं आहे. आपण आहोत आता महादरवाजाच्या प्रवेश मार्गाच्या जवळ. पाठीमागे तुम्हाला पायऱ्या दिसत असतील, आपल्याला इथून वरती जायचंय. तुम्ही बघू शकता किती भक्कम अशा स्वरूपाचं बांधकाम आहे. याच पायरी मार्गानं आता आपण महादरवाजातून पुढे जाऊयात. किल्ल्याच्या पायऱ्या इतक्या सुंदर आहेत ना, पुण्याच्या जवळ आणि लोणावळ्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती असलेला लोहगड किल्ला आपण प्रत्येकानं एकदा तरी पाहिलाच हवा, इतका सुंदर आहे. दरवाजातून आता मी वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर या किल्ल्यावरचं सगळ्यात बेस्ट लोकेशन आपल्याला पाहायला मिळेल, जे की तुम्ही इकडे बघू शकता. लोहगडाच्या महादरवाजातून आता मी वरती आलेलो आहे आणि इथून पाठीमागच्या बाजूला तुम्ही मागे एक उंच डोंगर पाहत असाल, हा आहे विसापूर किल्ला. लोहगड आणि विसापूर अशी किल्ल्यांची जोडी आहे आणि त्यापैकी विसापूर किल्ला हा लोहगडाच्या अगदी समोरच्या बाजूलाच आहे. पुन्हा कधी जर शक्य झालं तर आपण विसापूरचा देखील ट्रेक करणार आहोत. स्पेशली पावसाळ्यात तो किल्ला पाहणं म्हणजे फार आनंददायी अनुभव असतो. तर इकडे ज्या पायऱ्या दिसत आहेत इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. त्यानंतर वरचं काही बांधकाम आपल्याला पाहायला मिळेल, तुम्ही ते बघू शकता. टेहाळणीसाठी अशा जागा वगैरे ठेवलेल्या आहेत तटबंदीच्या आतमध्ये. आणि आपण इकडून आलोय, आपल्याला जायचं या बाजूला. तुम्ही बघू शकता झिजलेले काही पायऱ्या दिसत आहेत आणि इथे बघू शकता काही बांधकाम दिसत आहे. दरवाजासारखं काहीतरी आणि इकडे एक भुयार आहे. इथे आहे दगडाच्या आतमध्ये खोदलेलं एक पाण्याचं टाकं. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण अंधार दिसतोय पण पाणी अतिशय स्वच्छ आहे. या किल्ल्यावरती शनिवार रविवारी प्रचंड गर्दी असते आणि सुट्टीचा कोणताही दिवस असू द्या खूप सारी गर्दी असते. पायऱ्यांवरून चालत पुढे येताच किल्ल्याचा आणखी एक दरवाजा आपल्या नजरेस पडतो. आजही सुस्थितीत असलेला हा आहे किल्ल्याचा नारायण दरवाजा. या किल्ल्यावरती अजून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं किंवा त्याच्या अगोदरचं देखील बरंचसं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून एकदा या किल्ल्याला नक्की भेट द्या.
नारायण दरवाजातून थोडेसे पुढे आल्यावर किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. मजबूत अशा दगडी बांधकाम शैलीचं एक सर्वोत्तम उदाहरण असलेला हनुमान दरवाजा किल्ल्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे. हा जो लाकडी दरवाजा आहे त्यावरती तुम्ही बघू शकता लोखंडी सुळे वगैरे आहेत, जेणेकरून हत्तींनी वगैरे धडक मारून दरवाजा तोडू नये यासाठी अशा प्रकारची व्यवस्था असते. आपण सुरुवातीला जो पहिला दरवाजा पाहिला होता त्यावरती देखील आपल्याला असे लोखंडी सुळे पाहायला मिळाले. इथे दरवाजा ओढण्यासाठी वगैरे हे गोल कडा आहे आणि दरवाजा लावण्यासाठी ही कडी आहे, लोखंडी कडी. तर आता इथून आपल्याला वरच्या बाजूला जायचंय. सर, खूप वाटलं म्हणून तर बोलूशी वाटलं. आणि आम्ही बघितलं की तुम्ही वर येत असताना आम्ही खूप काही तुमचे व्हिडिओ बघितल्यात आणि खूप छान वाटलं आम्हाला. तर आम्हाला प्रत्यक्षच बघायला भेटलं म्हणून आम्हालाच मोहावरून आम्ही बोलायला आलो तुमच्याकडे. मला पर्सनली फार छान वाटलं कारण आतापर्यंत ज्या ज्या किल्ल्यांवरती गेलोय, ज्या ज्या ऐतिहासिक ठिकाणांवरती गेलोय, खूप सारे आपले सबस्क्रायबर्स यापूर्वी आपल्याला भेटलेले आहेत आणि लोहगडावरती देखील आपल्याला हे काका भेटले आणि त्यांनी ओळख दाखवली. फार छान वाटलं काका भेटून. किल्ल्यावर एका ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांचे एक प्राचीन मंदिर पाहायला मिळते. मंदिरात जुनी शिवकालीन पिंड असून याच मंदिराच्या पाठीमागे पाण्याचा लहानसा तलाव आहे. इथे आपल्याला एक पाण्याचा तलाव पाहायला मिळतो, तुम्ही बघू शकता. दगडी बांधकाम आहे, तोडीचे दगड आहेत चांगले आणि अजूनही स्वच्छ आणि शुद्ध पाणी या तलावांमध्ये आहे. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं इथे जे काही पर्यटक येतात ते पाण्याच्या बॉटल वगैरे भरलेल्या बॉटल किल्ल्यावरती घेऊन येतात पण रिकाम्या बॉटल मात्र अशाच या पाण्याच्या टाक्यांमध्ये वगैरे टाकून देतात आणि कुठेतरी गाळ वगैरे जमा होतो आणि नंतर मग हे जे शिवकालीन वैभव आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावरती येतं. त्यामुळे भरलेल्या बॉटल ज्या पद्धतीनं आपण किल्ल्यावरती घेऊन येतो त्याच पद्धतीनं रिकाम्या बॉटल देखील वापस परत घरी घेऊन जाण्याचं काम करा किंवा जिथे काही कचरा कुंडे आहे, डस्टबिन वगैरे आहे तिथे टाकून देण्याचं काम करा, म्हणजे किल्ल्यावरती स्वच्छता देखील राहील. या किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं आता तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. 16 कोनी पाण्याचं टाकं असायला म्हटलं जातं कारण याचं जे बांधकाम आहे ना ते असं 16 कोनांमध्ये केलेलं आहे. तुम्ही बघू शकता असे कोण प्रत्येक बाजूला आहेत आणि असे 16 कोण आहेत. इथून पायऱ्या देखील आहेत खाली उतरण्यासाठी पाण्यापर्यंत आणि अशाच पायऱ्या इथे देखील आहेत. किल्ल्यावर असलेली ही घोड्यांची पागा याच ठिकाणी घोड्यांना विश्रांतीसाठी बांधले जाई. त्यांच्या चारा पाण्याची सगळी सोय याच ठिकाणी केली जात असे.
आम्ही चाललोय लोहगडाच्या विंचू कड्याच्या दिशेनं. अतिशय खतरनाक आहे. 350 वर्षापूर्वी आपले मावळे हे असलं लोखंडी सेफ्टीसाठी काही नसताना इथून कसे जात असतील विचार करा. आणि जाताना भलं मोठं पाण्याचं टाकं पाहायला मिळालं. तुम्ही इकडे बघू शकता याची रुंदी फार कमी आहे पण लांबी मात्र फार जास्त आहे. आणि आजही स्वच्छ आणि शुद्ध पाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये साठलंय. ऊन इतकं जास्त लागतंय ना माझे डोळेसुद्धा असे चिनी माणसासारखे छोटे छोटे झालेत. इकडे भयंकर अशी दरी. लोहगडावरती आल्यानंतर बरेच लोक विंचूकड्याकडे येत नाहीत कारण चालण्यासाठी जास्त वेळ लागतो. जवळपास 1/2 तास लागतो तुम्हाला विंचूकडा पूर्ण पाहून रिटर्न जाण्यासाठी. पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल, लोहगडावरती जर आला ना तर विंचूकडा पाहण्यासाठी नक्की या कारण त्याचं जे बांधकाम आहे शिवाजी महाराजांच्या काळातली भक्कम अशी दगडी तटबंदी आणि तटबंदीच्या आतमध्ये त्या विंचूकड्याचा जो शेपटीसारखा विंचवाच्या शेपटीसारखा बुरुज आहे ना त्याला पूर्ण असा हाफ सर्कलमध्ये वळसा मारायला म्हणजे पूर्ण असं फिरून जाण्यासाठी देखील असा मार्ग केलेला आहे. तुम्ही बघू शकता ही कमांड असाच मार्ग इकडे देखील आणि इथून आपल्याला पूर्ण असा हाफ सर्कल मारून पुन्हा विंचूकड्याच्या वरती येता येतं. तुम्हाला दाखवतो तो मार्ग कसा आहे. तुम्ही इकडे बघू शकता भक्कम असं दगडी बांधकाम आणि ही तटबंदी आपल्याला लांबून दिसते. ज्यावेळी आपण लोहगडाच्या वरतून बघत असतो ना विंचवाच्या शेपटीसारखं जे बांधकाम दिसतं ना ते या बांधकामामुळे आपल्याला दिसते. आणि इकडे पाहू शकता इकडे आणखी एक छोटा प्रवेशद्वार या विंचूकड्याच्या खालच्या तटबंदीवर उतरण्यासाठी आणि तिथून देखील वरती जाण्यासाठी मार्ग आहे. विंचूकड्यावरती खाली उतरणं फार सोपं होतं पण वरती चढताना मात्र भयानक दमछाक होते कारण हे जे दगड आहेत ना पावसाळ्यामध्ये इथून पाणी जाऊन जाऊन दगड पूर्ण गुळगुळीत झालेत त्यामुळे आपले हात आणि पाय सुद्धा इथून घसरत आहेत. तुम्ही बघू शकता तुम्ही जर पावसाळ्यात लोहगडावरती आला ना तर ही जी समोर जागा दिसते ना या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं दिसेल आणि इथूनच उजव्या बाजूला काही बांधकामाचा अवशेष आपल्याला दिसत आहे. बाहेरून पाहिल्यावरती असं वाटतं की कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं राजवाड्याचं वगैरे हे बांधकाम असावं किंवा जे काही सैनिक राहायचे त्यांच्या वाड्यांचं हे बांधकाम असावं असं वाटतं आहे. आतमध्ये जाऊन पाहूयात काय आहे ते. अरे बापरे, इथे आतमध्ये आपल्याला थडग दिसतंय कबर. लोहगड किल्ल्याचा इतिहास ज्यावेळी आपण अभ्यासतो ना त्यावेळेला एक प्रसंग आपल्याला इतिहासामध्ये आवर्जून नमूद केलेला पाहायला मिळतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला सुरतवर पहिल्यांदा छापा टाकला ना सुरतवर छापा टाकून महाराजांनी सुरत जिंकली आणि त्यावेळेला
सुरतच्या मोहिमेमध्ये जो काही खजिना मिळाला होता ना, तो खजिना त्यावेळेला स्वराज्याचे सेनापती होते नेतोजी पालकर, आणि त्यांच्या अधिपत्याखाली राजधानी असणाऱ्या राजगडाकडे घेऊन जातानाच शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरूनच याच लोहगड किल्ल्यावरती सुरतचा खजिना ठेवण्यात आला होता. आता माझ्या पाठीमागे तुम्हाला एक जागा जी दिसते या बाजूला, ही आहे लक्ष्मी कोठी, आणि याच कोठीमध्ये तो सुरतचा खजिना ठेवला होता. ती लक्ष्मी कोठी आतून कशी आहे तुम्हाला मी दाखवतो. फार वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. त्या अगोदर लक्ष्मी कोठीकडे जातानाच आपल्याला इथे काही तोफेचा अवशेष पाहायला मिळत आहे. तुटलेली तोफ आहे, इथे बोर्ड लावले लक्ष्मी कोठी, आणि आपल्याला जायचं आहे इथून आतमध्ये जिथे सुरतचा खजिना ठेवला होता ना, ती जागा मी आता तुम्हाला दाखवतो. चला, छत्रपती शिवराय आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिलेल्या प्रमुख 23 किल्ल्यांमध्ये लोहगड हा देखील किल्ला होता. कालांतराने शिवरायांनी मोगलांशी केलेला तह मोडीत काढला आणि लोहगड किल्ल्यासह इतर अनेक किल्ले जिंकून पुन्हा स्वराज्यात आणले. लक्ष्मी कोठीपासून जवळच एक भले मोठे धान्याचे कोठार आहे, पण आज मात्र हे कोठार फारच वाईट अवस्थेत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला लोहगड किल्ला? मी जवळपास 2.5 वर्षांपूर्वी माझ्या मित्रांसोबत लोहगडावरती आलो होतो पावसाळ्यानंतर. त्यावेळी इथली जी हिरवळ आहे ना, ती खरोखर पाहण्यासारखी होती. आणि त्यावेळेला एक गोष्ट मिसिंग होती, आम्ही लोहगड संपूर्ण पाहिला पण विंचूकड्याचा अख्खा जो शेवटचं टोक आहे तिथपर्यंत आम्ही आलो नव्हतो. लांबून विंचूकडा पाहिला होता, पण आज मात्र संपूर्ण किल्ला अगदी जवळून आम्ही पाहिलेला आहे. आणि स्पेशली लोहगडाचा विंचूकडा पूर्ण त्याला राऊंड मारून आलो, त्यामुळे पाहण्यासाठी एक भन्नाट असं ठिकाण आपल्याला याच लोहगडावरती विंचूकड्याच्या स्वरूपानं पाहायला मिळालं. किल्ला फार सुंदर आहे, त्याचा इतिहास देखील तितकाच सुंदर आहे. आणि मला खात्री आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि किल्ला कसा आहे ते देखील पाहायला मिळालं असेल. हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि आता आम्ही इथून लोणावळ्याला जाणार आहोत. लोणावळ्याच्या परिसरातली आणखी काही किल्ले आपल्याला पाहायला मिळतील, आणि सोबतच जर शक्य झालं ना तर लोणावळ्यामधली फिरण्यासारखी जी ठिकाणं आहेत ना ती देखील मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला ते पाहायला आवडतील का कमेंट करून नक्की मला सांगा. आता मी इथून लोणावळ्याला जातोय. भेटूयात लवकरच पुढच्या एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय.